आपलं विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्तेचा खूप महत्त्वाचा टॉपिक बघत आहोत, ज्याचं नाव आहे मिसिंग कॅरेक्टर, किंवा त्यालाच म्हणतो आपण आकृत्यांमधील रिकाम्या जागा भरणे. आता हा टॉपिक तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं सोडवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये एक येते तुमचं ऑब्झर्वेशन, बरोबर. तर तुम्हाला संख्यांचा खेळ करता आला पाहिजे, बरोबर. ज्या संख्या आहेत त्या संख्यांना बघून तुम्हाला काहीतरी सांगता आलं पाहिजे, काहीतरी ओळखता आलं पाहिजे, बरोबर. आणि ते ओळखायचं कसं, त्याच्यासाठी इथं मी काही उदाहरणं लिहिलेले आहेत आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही ऑब्झर्वेशन तुमचं कसं वाढवायचं, कसं डेव्हलप करायचं, ते मी आज तुम्हाला सांगणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला काही आकृती दिसत आहे आणि या आकृत्यांमध्ये हे इथं प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे, म्हणजे तुम्हाला इच्छी संख्या काढायची आहे. मग आता ह्या संख्या तुम्हाला अशा पद्धतीनं बघायच्या आहेत की तुम्हाला ह्या संख्या बघितल्यानंतर काय समजते ते पाहायचं. बघा, आता जर तुम्ही ह्या संख्या बघितल्या तर इथं एकच्या विरुद्ध बाजूला एक आहे, बरोबर. तीनच्या विरुद्ध बाजूला नऊ आहे. सातच्या विरुद्ध बाजूला किती आहे, एकोणपन्नास आहे. म्हणजे तुमच्या लक्षात काय येत आहे बघा, तर तुम्हाला थोडंफार जर गणित माहिती असेल तर एकचा वर्ग एक असते, तीनचा वर्ग नऊ असते, सातचा वर्ग एकोणपन्नास असते. म्हणजे तुमचं इथं ऑब्झर्वेशन काय असायला पाहिजे की ह्या ज्या एकामेकाच्या विरुद्ध संख्या लिहिलेल्या आहेत, तर हे या संख्येची हे वर्गसंख्या आहे, या संख्येची हे वर्गसंख्या आहे, या संख्येची हे वर्गसंख्या आहे. तर याचाच अर्थ काय, तर इथं जे उत्तर असेल तुमचं ते काय असेल, तर या संख्येची वर्गसंख्या. तर आठची वर्गसंख्या किती आहे, तर आठी आठी किती होते, 64. म्हणजे इथं उत्तर किती येईल तुमचं, 64, बरोबर. म्हणजे त्या संख्यांवरून ओळखायचं आहे तुम्हाला त्या वर्गसंख्या आहेत की घनसंख्या आहेत की आणखी काही त्याच्यामध्ये रिलेशन दिसते तुम्हाला. तर इथं आपल्याला डायरेक्ट समजत होतं की समोरासमोरील संख्या ह्या वर्गसंख्या आहेत, बरोबर. मग आता हे उदाहरण बघा, किंवा हे बघा त्याच्या आधी. आता हे जर तुम्ही उदाहरण बघितलं तर काय दिसत आहे पहा बरं इथं. तर इथं 4 त्याच्या विरुद्धमध्ये 15 आहेत, 7 त्याच्या विरुद्धमध्ये 48 आहेत, 8 त्याच्या विरुद्ध 63 आहेत. आता याच्यावरून तुम्हाला काय दिसते, तर बघा तुम्हाला माहिती आहे जर 7चा वर्ग घेतला तर तो 49 येते, पण हे 48 आहे म्हणजे जवळपास आहे त्याच्या. 8चा वर्ग जर घेतला तर तो 64 येते, इथं किती आहे, 63 आहे, बरोबर, म्हणजे जवळपास आहे. 4चा वर्ग घेतला तर 16 येते, इथं किती आहे, 15 आहे, म्हणजे जवळपास आहे, बरोबर. म्हणजे वर्गाच्या जवळपास संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला. मग याच्यावरून तुम्हाला काय समजलं, तर याच्यावरून तुम्हाला हे समजते बघा, 7चा वर्ग जर केला तर तो किती होते, 49, पण त्यातून जर 1 वजा केला तर किती होते, 48. तसंच बघा, 8 आहे इथं, 8चा जर वर्ग केला तर तो किती होते, 64, आणि त्याच्यामधून जर 1 वजा केला तर किती होते, 63. म्हणजे इथं काय लॉजिक आहे की तुम्हाला वर्ग करायचा आहे आणि त्याच्यामधून 1 वजा करायचा आहे. तसंच इथं बघा, इथं 4 आहे, इथं 15 आहे, तर 4चा जर वर्ग केला तर 16, त्याच्यामधून 1 वजा केला तर काय भेटेल तुम्हाला, 15, बरोबर. म्हणजे तुम्हाला ह्या संख्या ओळखायच्या आहेत की या संख्यांवरून तुम्हाला काय दिसत आहे की ज्या वर्गसंख्येपेक्षा 1 कमी संख्या आहे, 4ची वर्गसंख्या 16 आहे त्याच्यापेक्षा 1 कमी 15, 7ची वर्गसंख्या 49 आहे त्याच्यापेक्षा 1 कमी म्हणजे 48, 8ची वर्गसंख्या 64 आहे त्याच्यापेक्षा 1 कमी म्हणजे 63. तसंच इथं बघा, हा 10 आहे, मग 10ची वर्गसंख्या किती होणार, 100, त्याच्यापेक्षा 1 कमी म्हणजे उत्तर किती असेल तुमचं, 99. हे झालं तुमचं उत्तर, बरोबर. म्हणजे काय केलं आपण, वर्गसंख्या वजा 1 हे लॉजिक इथं लागलं, बरोबर. तर हेच तुम्हाला समजायला पाहिजे, वर्गसंख्या आहे, वर्गसंख्यापेक्षा मोठी संख्या आहे, वर्गसंख्येपेक्षा छोटी संख्या आहे, आणि किती न मोठी आहे किंवा किती न छोटी आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. नंतर हे बघा, याच्यामध्ये काय दिसत आहे बघा, 5 त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला 23 दिसलं, मग 5च्या विरुद्ध दिशेला 23 आहे, पण 5चा वर्ग 25 असते, हे 25च्या जवळपास आहे असं तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर 6च्या विरुद्ध दिशेला तुम्हाला 34 दिसत आहे, 6चा वर्ग 36 असते, त्याच्या जवळपास आहे 34. त्यानंतर 11च्या विरुद्ध दिशेला 119 आहे, 11चा वर्ग 121 असते, वर्ग पाठ पाहिजे तुमच्या, त्याच्यापेक्षा हे जवळपास आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय समजत आहे बघा, तर 5चा वर्ग केला तर 25 आणि त्याच्यामधून जर 2 वजा केले तर किती राहत आहेत, 23. तसंच बघा, 6 आहे, 6चा जर वर्ग केला तर 36, त्याच्यामधून जर 2 वजा केले तर 34, म्हणजे आपण 2 वजा करत आहोत. त्यानंतर
अकरा आहे, अकराचा जर तुम्ही वर्ग केला तर अकराचा वर्ग केला तर 121 आणि त्याच्यामधून जर दोन वजा केले तर किती उरले 119. मग तसंच तुम्हाला इथं करावं लागेल. कसं बघा, 14 आहे तर 14चा वर्ग किती होते 196 आणि त्याच्यामधून दोन वजा करावे लागतील म्हणजे तुमचं उत्तर जे असेल ते किती असेल 194 हे असेल तुमचं उत्तर. बरोबर, म्हणजे काय करतो आपण वर्ग त्याच्यामधून वजा 2 अशा पद्धतीने. इथं काय होतं वर्ग त्याच्यामधून वजा 1. नंतर हे पाहू, आता हे जर बघितलं तर काय दिसत आहे बघा, तर इथं 10 आहे आणि इथं 103 आहे म्हणजे तुम्हाला हे पण वर्गसंख्येच्या जवळपास दिसत आहे कारण 10चा वर्ग किती होते 100 आणि त्याच्यात जर 3 टाकले तर किती होते 103. असं बाकीच्या ठिकाणी होते का पा, 20चा वर्ग जर केला तुम्ही तर तो किती होते 400 आणि त्याच्यात जर 3 टाकले तर किती होते 403. बरोबर, तसंच बघा 15 आहे इथं 228 आहे, 15चा वर्ग केला तर किती होते 225 आणि त्याच्यात जर 3 टाकले तर किती होते 228. म्हणजे तुम्हाला समजलं की वर्गसंख्येच्या जवळपास जर असेल तर तुम्हाला एक तर अधिक करावं लागेल एक तर वजा करावं लागेल. तर ते तुम्हाला समजायचं आहे, वर्गसंख्येपेक्षा मोठी संख्या असेल तर अधिक करायचं, वर्गसंख्येपेक्षा छोटी संख्या असेल तर वजा करायचं. त्याच्यानंतर बघा इथं जर 12 आहे तर 12चा जर वर्ग केला तो 144 आणि अधिक किती करायचे तुम्हाला 3 म्हणजे किती झालं 147 हे असेल तुमचं उत्तर. बरोबर, म्हणजे तुम्हाला काय समजलं, वर्गसंख्या त्याच्या जवळपासच्या संख्या. नंतर इथं बघा, आता इथं जर बघितलं तुम्ही तर काय दिसत आहे या प्रश्नामध्ये, इथं 1 आहे इथं 2 आहे म्हणजे दुप्पट आहे. बरोबर, इथं 3 आहे इथं 18 आहे पण इथं काही लागत नाही कारण 3चा वर्ग 9 आहे. बरोबर, हे 9च्या जवळपास नाही आहे. त्यानंतर 10चा वर्ग 100 आहे हे त्याच्या जवळपास नाही आहे. हे 1चा वर्ग 1 आहे हे त्याच्या जवळपास आहे. मग आता इथं कोणतं लॉजिक लागत आहे तुमचं, तर इथं कोणतं लॉजिक लागते पा, तर 3चा वर्ग 9 आहे. बरोबर, पण ही संख्या 18 आहे म्हणजे जर तुम्ही या 3चा वर्ग केला तर तो 9 आणि त्याला जर 2 गुणलं तर किती उरलं 18. बरोबर, तसंच बघा इथं 10 आहे, 10चा वर्ग केला तर तो किती उरलं 100 आणि त्याला जर 2 गुणलं तर किती उरलं 200. बरोबर, तसंच इथं बघा 1चा जर वर्ग केला आणि 1चा वर्ग केला तो किती येते 1 आणि त्याला जर कितीनं गुणलं आपण 2 गुणलं तर उत्तर किती येते 2. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, वर्ग करायचा आहे आणि त्याला 2 गुणायचा, म्हणजे हे एक लॉजिक तुम्ही लावू शकता. बरोबर, तर त्या संख्यांवरून तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला वापरायचं काय, वर्गसंख्या आहे वर्गसंख्येच्या डबल आहे का संख्या, किंवा वर्गसंख्येच्या डबलपेक्षा 1 कमी आहे का, 1 जास्त आहे का, 2 कमी आहे का, 2 जास्त आहे का, अशा पद्धतीनं. मग तसंच बघा काय समजलं आपल्याला, वर्ग करायचा आणि त्याला 2 गुणायचं. बरोबर, वर्ग करायचा आणि त्याला 2 गुणायचं. मग तसंच बघा हा 14 आहे, 14चा जर वर्ग केला तुम्ही तर तो किती होते 196 आणि त्याला कितीनं गुणायचं 2 गुणायचं आणि 2 जर गुणलं तर बेसक 12 2 हच्चाला 1, बेनम 18 1 19 हच्चाला 1, बेन 1 3 म्हणजे किती झाले 392. बरोबर, म्हणजे तुमचं उत्तर किती असेल 392. ठीक आहे, मग आता ह्या संख्या पहा, आता या संख्येमध्ये काय दिसत आहे तुम्हाला पहा, 1 आणि इथं 1च आहे, इथं 3, इथं 17 आहे. बरोबर, त्यानंतर इथं 10, इथं 199 आहे. म्हणजे थोडंफार जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर ह्या वर्गसंख्या नाही आहेत पण वर्गसंख्याची जर डबल केली तर याच्या जवळपास येते. बघा 3ची वर्गसंख्या 9, त्याची डबल केली तर 18 हे त्याच्या जवळपास आहे. 1ची वर्गसंख्या किती 1. बरोबर, त्याची जर डबल केली तरी हा 1 त्याच्या जवळपास येते. त्यानंतर 10ची वर्गसंख्या होते 200 आणि त्याच्या जवळपास येते 199. म्हणजे काय झालं इथं पहा बरं, तर 3चा जर वर्ग केला आपण तर 9, त्याला जर 2 गुणलं तर किती उरले 18 पण त्याच्यामधून जर 1 वजा केला तर किती उरले 17. तसंच जिथं आहे बघा, 10चा जर वर्ग केला तर किती होते 100, त्याला जर 2 गुणलं तर किती झाले 200 आणि त्याच्यामधून जर 1 वजा केला तर किती उरलं 199. तसंच जिथं बघा, 1चा जर वर्ग केला तुम्ही तर 1, त्याला जर 2 गुणलं तर 2 आणि त्याच्यामधून जर 1 वजा केला तर उत्तर किती येणार 1. म्हणजे इथं काय लॉजिक लागत आहे तुमचं, वर्ग करायचा त्याला 2 गुणायचं आणि 1 वजा करायचा. बरोबर, परत इथं बघा, तर इथं 14 आहे, 14चा वर्ग केला तर 196, त्याला काय करायचं 2 गुणायचं. बरोबर, त्याला जर 2 गुणलं तर किती होणार
तर हे होते 392 आणि त्याच्यामधून किती वजा करायचं आहे तुम्हाला बा प्रत्येकामध्ये एक वजा करतं म्हणजे एक वजा करणार म्हणजे उत्तर किती येणार तुमचं 391 बरोबर म्हणजे असं लॉजिक लागलं म्हणजे हे वर्गांचं लॉजिक आहे बरोबर तुम्हाला काय दिलेलं आहे वर्ग दिलेला आहे एक तर वर्गसंख्या असतील एक तर वर्गसंख्येपेक्षा 1, 2, 3 अशी जास्त संख्या असेल किंवा वर्गसंख्येपेक्षा 1, 2, 3 कमी संख्या असेल किंवा वर्गसंख्येची डबल असेल ठीक आहे किंवा वर्गसंख्येच्या डबलपेक्षा 1, 2 कमी किंवा डबलपेक्षा 1, 2 जास्त म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे वर्गसंख्यांसाठी मिसिंग कॅरेक्टर म्हणजेच आकृत्यांमधल्या रिकाम्या जागा कशा भरायच्या ते सांगितलं बरोबर पुढचं उदाहरण बघू आता तर याच्यामध्ये काय दिसत आहे परत तशाच प्रकारचं आपण उदाहरणं घेतले आता याच्यामध्ये काय दिसत आहे पहा तर 2 विरुद्ध बाजूला 8 आहे तर 2 वर्ग 8 होते का तर नाही 2 वर्ग किती होते 4 बरोबर तसंही त्या 4 आहे विरुद्ध बाजूला 64 आहे मग 4 वर्ग किती होते 16 हे त्याच्या जवळपासच नाही बरोबर त्यानंतर 1 वर्ग 1 होते तर हे लागते इथं बरोबर मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे पहा तर 4 वर्ग केला तर 16 होते पण हे त्याच्या जवळपास नाही आहे मग 2 वर्ग केला तर 4 हे पण त्याच्या जवळपास नाही आहे बरोबर मग आपल्याला दुसरं काय बघू शकतो आपण त्याच्यापेक्षा 1 मोठी 2 मोठी असं काही आहे का 1 लहान 2 लहान असं काही आहे का पा तर 4 वर्ग केला तर 16 होते तर हे 16 खूप जास्त दूर आहे बरोबर मग वर्ग जर लागत नसेल तर घन बघा बरोबर मग घन जर बघितला तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे 2 घन किती असते 8 2 घन 8 म्हणजे 2 म्हणजेच काय 2 घात 3 2 घात 3 म्हणजे किती झालं 8 तसंच बघा 4 घन म्हणजे 4 घात 3 म्हणजे किती झालं 64 मग 1 घन तर 1 घात 3 म्हणजे किती 1 म्हणजे इथं घन दिसत आहे तुम्हाला तसंच बघा इथं 125 आहे मग 125 कशाचा घन आहे तर तुम्हाला माहीत पाहिजे 5 घन म्हणजे किती असते 125 म्हणजे तुमचं उत्तर किती असेल इथं 5 म्हणजे या उदाहरणामध्ये तुम्हाला घनसंख्या दिलेल्या आहेत संख्या आणि त्याच्या विरुद्ध बाजूला त्याची घनसंख्या बरोबर मग घनसंख्या तुमच्या जर 5 असल्या तर तुम्हाला हे ओळखता येईल की हे त्याच्या विरुद्धची संख्या कोणती आहे घनसंख्या आहे बरोबर त्यानंतर इथं बघा आता इथं जर बघितलं तर इथं 1 इथं 0 इथं 2 इथं 7 इथं 4 इथं 63 तर परत तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की 4 जर घनसंख्या घेतली तर ते 64 आहे आणि हा 64 त्या 63 जवळ आहे बरोबर म्हणजे इथं पण काहीतरी घनसंख्येचं लॉजिक लागेल हे तुम्हाला कशावरून समजलं की 4 विरुद्ध बाजूला 63 आहे तर 4 जो घन असते 4 जो घन असते तो किती असते 64 आणि त्याच्यामधून जर 1 वजा केला तर किती भेटेल 63 तसंच बघा इथं 1 आहे याच्या विरुद्ध बाजूला 1 घन केला तर किती होते 1 त्यातून जर 1 वजा केला तर किती राहणार आहे त्यातून 1 वजा केला तर किती राहणार आहे 0 तसं बघा इथं 2 आहे 2 विरुद्ध बाजूला 7 आहे जर 2 घन केला तर किती होते 8 आणि त्यातून जर 1 वजा केला तर किती राहणार आहे 7 म्हणजेच इथं 3 आहे तर 3 घन करावा लागेल 3 जर घन केला तर तो किती असते 27 आणि त्यातून जर 1 वजा केला तर तुम्हाला उत्तर किती भेटेल 26 हे असेल तुमचं उत्तर म्हणजे घनसंख्येच्या जवळपास संख्या आहेत हे क्लिक झालं पाहिजे हे तुमचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे आणि घनसंख्येच्या जवळपास आहेत तर घनसंख्येपेक्षा कितीनं जास्त आहे किंवा घनसंख्येपेक्षा कितीनं कमी आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे पुढचं उदाहरण पुढच्या उदाहरणामध्ये काय दिसत आहे बा इथं 3 इथं 29 इथं 1 इथं 3 त्यानंतर इथं 5 इथं 127 इथं पण तुमच्या क्लिक झालं पाहिजे बघा 3 घनसंख्या 27 असते हे त्याच्या जवळपास आहे 5 घनसंख्या 125 असते हे त्याच्या जवळपास आहे 1 घनसंख्या 1 असते हे त्याच्या जवळपास आहे म्हणजे ह्या घनसंख्येच्या जवळपास संख्या आहेत हे तुमचं ऑब्झर्वेशन आहे इथं बरोबर मग जर 5 घन केला तर तो 125 आणि त्याच्यात जर 2 टाकले तर 127 उरले तसंच इथं दिसते बघा 3 घन केला तर तो 27 आणि त्याच्यामध्ये जर 2 टाकले तर किती होते 29 जर 1 घन केला तर 1 आणि त्याच्यामध्ये जर 2 टाकले तर किती होणार आहे 3 म्हणजे घन करायचा आणि त्याच्यामध्ये अधिक किती करायचे आहे तुम्हाला 2 करायचे आहे मग तसं 10 घन केला तर 10 घन किती होते 1000 आणि त्याच्यामध्ये जर 2 टाकले तर किती झाले 1002 हे झालं तुमचं उत्तर बरोबर 10 घन किती 1000 आणि त्याच्यामध्ये 2 टाकले तर किती 1002 नंतर हे उदाहरण
याच्यामध्ये काय दिसत आहे पहा, इथं 3 विरुद्ध बाजूला किती आहे 36 बरोबर, इथं 4 विरुद्ध बाजूला किती आहे 80 बरोबर, मग इथं 1 त्याच्या विरुद्ध बाजूला 2, तर 1 डबल 2 होते, पण 3 डबल 36 होत नाही, म्हणजे 2 करून चालत नाही 2 गुणून, 4 डबल 80 होत नाही बरोबर। मग आता याच्या वेळेस वर्ग आहे का ते पहा, तर 4 वर्ग किती होते 16 नाही आहे, 4 घन किती होते तर 4 घन होते 64, हे त्याच्या जवळपास नाही आहे बरोबर। म्हणजे वर्ग केला घन केला तरी जवळपासच्या संख्या भेटत नाहीत, 4 वर्ग केला तर 16, त्याच्या अधिक 2-3 केले किंवा वजा 2-3 केले तरी हे संख्या भेटत नाही बरोबर। त्यानंतर त्याचा घन केला तर 64, त्याच्याही 80 जवळपास नाही आहे। मग वर्ग केला घन केला तरी उत्तर येत नाही आहे, मग वर्गाची डबल केली तर येते का पहा, घनाची डबल केली तर येते का पहा, तर 4 वर्ग होते 16, त्याची डबल केली तर 32, त्याच्या जवळपास नाही आहे। 4 घन केला तर 64, त्याची डबल केली तर 128, त्याच्या पण जवळपास नाही आहे बरोबर। मग अशा वेळेस पुढे काय चेक करायचं, तर वर्ग आणि घन यांची जर बेरीज केली तर बघा, तर हा 4 आहे इथं 80 आहे, जर 4 वर्ग घेतला तर तो किती होते 16, आणि 4 जर घन घेतला तर तो किती होते 64, आणि या दोघांची जर बेरीज केली तर ती किती होते 80 बरोबर। नंतर बघा इथं किती आहे 36, म्हणजे 3 36, तर 3 आहे इथं, 3 जर वर्ग केला तर 9, आणि 3 जर घन केला तर किती होते 27, आणि 27 अधिक 9 किती झालं 36। म्हणजे तुम्ही हे पण चेक करू शकता की वर्ग आणि घनांची बेरीज आहे का बरोबर। त्यानंतर इथं बघा 1 आहे इथं 2 आहे, मग 1 जर वर्ग केला तर 1, 1 जर घन केला तरी 1, म्हणजेच किती होणार उत्तर 2 बरोबर। मग तुम्ही करत काय, वर्ग आणि घन आणि दोघांची बेरीज, मग इथं 10 आहे तर 10 वर्ग केला तर 100 अधिक 10 जर घन केला तर 1000, म्हणजेच तुमचं उत्तर किती झालं 1100, हे असेल तुमचं उत्तर 1000 आणि 100 किती झाले 1100, अशा पद्धतीनं सोडवलं आपण। नंतर हे बघा याच्यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला, तर 2 आणि इथं आहे 16 बरोबर, जर 2 वर्ग केला तर 4, त्याला 4 गुणलं तर 16 होते बरोबर। त्यानंतर 3 वर्ग केला तर 9, आणि 9 जर 4 गुणलं तर 81 होत नाही बरोबर, म्हणजे तसं लॉजिक लागत नाही। 5 जर वर्ग केला तर 25, त्याला 4 गुणलं तर 100, लॉजिक लागत नाही। आता घन करून पहा, घन जर केला तर 2 घन केला तर 8, त्याची डबल केली तर 16, 3 घन केला तर 27, त्याची डबल केली तर 81 होत नाही बरोबर, म्हणजे हे लॉजिक तुमचं लागत नाही बरोबर। म्हणजे घनापेक्षा वर्गापेक्षा संख्या मोठी आहे, मग घनापेक्षा वर्गापेक्षा जर संख्या मोठी आहे म्हणजे वर्ग म्हणजे घात 2, त्यानंतर घन म्हणजे घात 3, मग आता घात 4 घेऊन पाहू आपण बरोबर। मग 2 जर घात 4 घेतला तर 2 घात 4 याचाच अर्थ काय, जर आपण 2 ला 2 परत 2 परत 2 गुणलं तर त्याला म्हणतो आपण घात 4, म्हणजे 4 घात आहे, म्हणजे 2 तुम्हाला 4 वेळा लिहायचं आहे गुणाकारामध्ये, म्हणजे 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16, म्हणजे 2 घात जर 4 घेतला तुम्ही तर 16 येत आहे बरोबर। मग तसं 3 साठी येते का पहा, जर 3 घात 4 घेतला म्हणजेच काय, तर 3 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 3 4 वेळा घेतला, मग काय होणार बघा, 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81, म्हणजे 4 घात घेतला तर 81 येत आहे बरोबर। तर किती घात घेतला तर 4 घात घेतला तर बरोबर, 3 घात किती घेतला 4, मग 5 घात घेऊन पा 4, जर 5 घात 4 घेतला तर काय येणार 5 गुणेला 5 गुणेला 5 गुणेला 5 4 वेळा, मग काय होणार बघा, 5 5 25 25 5 16 16 गुणेला 5, म्हणजे किती येते 625, म्हणजे इथं 5 घात 4 आहे। मग याचाच अर्थ इथं तुम्ही घातामध्ये 4 घेता म्हणजे 1 घात 4 आणि 1 घात 4 म्हणजेच किती 1, म्हणजे तुमचं उत्तर किती असेल 1 बरोबर। मग आता खालची संख्या पहा, खालच्या संख्येमध्ये काय दिसत आहे, तर इथं 1 त्याच्या विरुद्ध बाजूला किती आहे 0, इथं 5 त्याच्या विरुद्ध बाजूला किती आहे 624, त्यानंतर 3 त्याच्या विरुद्ध बाजूला किती आहे 80। म्हणजे सध्याच तुम्हाला समजलं की 5 जर घात 4 घेतला आपण तर 625 येते त्याच्या जवळपास आहे, त्यानंतर 3 घात जर 4 घेतला तर 81 येते त्याच्या जवळपास आहे बरोबर। म्हणजे तुम्हाला अजून एक ऑब्झर्वेशन क्लिअर झालं, तर ह्या संख्या बघितल्या की तुम्हाला समजलं पाहिजे ह्या संख्या वर्गसंख्या आहेत, ह्या संख्या घनसंख्या आहेत, की ह्या संख्या
घात चार आहेत, घात पाच आहेत, बरोबर ना. आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार त्या प्रॅक्टिसनुसार तुमचं ऑब्झर्वेशन क्लिअर होईल. आणि ऑब्झर्वेशन क्लिअर होणं हेच या टॉपिकचं खूप महत्त्वाचा पार्ट आहे, बरोबर. तर तुम्हाला आता समजलं, पाचचा घात जर तुम्ही चार घेतला तर तो 625 होते, आणि त्याच्यामधून जर एक वजा केला तर 624 होते. तसंच तीनचा घात जर चार केला तर तो 81 होते, आणि त्याच्यामधून जर एक वजा केला तर किती होते, 80 होते, बरोबर. एकचा घात चार केला तर एक होते, त्याच्यामधून जर एक वजा केला तर किती होते, 0 होते. तसंच दोनचा घात जर चार केला तर किती होते, 16. दोनचा घात चार केला तर किती होते, 16. आणि त्याच्यामधून जर एक वजा केला तर उत्तर किती येणार आहे, 15, बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला आता समजलं, एक तर वर्गसंख्या असेल, वर्गसंख्येपेक्षा मोठी, वर्गसंख्येपेक्षा छोटी, वर्गसंख्येपेक्षा डबल, वर्गसंख्येपेक्षा ट्रिपल, घनसंख्या, घनसंख्येपेक्षा थोडी छोटी किंवा थोडी मोठी, घनसंख्येची डबल किंवा घनसंख्येची ट्रिपल, बरोबर. किंवा घात दोन असेल किंवा घात तीन असेल तर वर्ग घन झालं, घात चार पण असू शकते, किंवा वर्गसंख्या आणि घनसंख्या यांची बेरीज पण असू शकते. म्हणजे अशा वेगवेगळ्या केसेस याच्यामध्ये पॉसिबल आहेत, शक्य आहेत, जे तुम्हाला याच्यावरून आता समजलं. पुढील उदाहरण, तर परत आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे. कसा सोडवणार आपण बघा. तर विरुद्ध संख्या बघा, विरुद्ध संख्येला काय दिसत आहे, दोनच्या विरुद्धला 8 आहे, म्हणजे दोनचा घन 8 होते हे आता आपल्याला माहीत झालं, बरोबर. मग तीनचा घन 27 होते पण विरुद्ध संख्येला 27 नाही आहे, बरोबर. म्हणजे घन इथं लागत नाही, वर्ग लागते का, तर दोनचा वर्ग 4 होते, तीनचा वर्ग 9 होते, बरोबर. मग 11चा वर्ग 121 होते पण हे त्याच्या जवळपास नाही आहे, म्हणजे वर्ग घन घेऊन चालत नाही, बरोबर. वर्ग आणि घनाची बेरीज चालते का पहा, तर दोनचा वर्ग किती होते, दोनचा वर्ग होते 4 आणि दोनचा घन होते 8, 8 × 4 = 12 होत नाही, तेही चालत नाही, बरोबर. मग आणखी काय करू शकतो आपण, तर घनापेक्षा किंवा वर्गापेक्षा लहान मोठी संख्या आहे का ते पाहता, 11चा वर्ग 121 आणि हा 44 त्याच्या जवळपास पण लागत नाही, बरोबर. म्हणजे घनापेक्षा किंवा वर्गापेक्षा ही लहान मोठी संख्या पण नाही आहे, बरोबर. किंवा घनामधून जर वर्ग वजा केला तर संख्या भेटते का ते पहा, तर घनामधून वर्ग वजा केला तर 2चा घन होते 8, त्याच्यामधून त्या 2चा वर्ग म्हणजे 4 तो वजा केला तर उत्तर 4, म्हणजे तेही लागत नाही. मग दुसरं काय लॉजिक लागते, तर बघा, 2ला जर 2 गुणलं तर 4 आलं असतं, 3 गुणलं असतं तर 6 आलं असतं, आणि 2ला जर 4 गुणलं तर 8 येते. म्हणजे जर 2ला तुम्ही 4 गुणलं तर किती उर आलं, 8. तसंच इथं दिसते बघा, 3ला जर तुम्ही 4 गुणलं तर किती उर आले, 12. तसंच इथं 11 आहे, 11ला जर तुम्ही 4 गुणलं तर किती उर आले, 44. म्हणजे तुम्ही गुणाकार पण करू शकता, बरोबर. मग इथं 20 आहे, कितीनं गुणायचं आहे तुम्हाला, 20ला कितीनं गुणणार आपण, 4, आणि 20ला जर 4 गुणलं तर उत्तर किती येणार आहे तुमचं, 80, 20 × 80, म्हणजे हे झालं तुमचं उत्तर. म्हणजे तुम्ही गुणाकार पण करू शकता, म्हणजे वर्ग घन हे तर आहेच, त्याच्यासारखंच आणखी तुम्ही गुणाकार करून पण उत्तर काढू शकता. नंतर इथं बघा, इथं बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला बघा, तर 15चा वर्ग येते का, नाही. 15चा घन येते का, तर येत नाही, बरोबर. कारण 15चा वर्ग 225 आहे, हे त्याच्या जवळपास कुठंच लागत नाही, बरोबर. मग आणखी काय दिसते तुम्हाला बघा, तर इथं 30 आहे, इथं 15 आहे, म्हणजे हे अर्धे दिसत आहेत तुम्हाला. 30चे अर्धे किती होतात, 15. तसं बघा, 100चे अर्धे किती होतात, 50, बरोबर. तसे 64चे अर्धे किती होतात, 32. म्हणजे याला तुम्ही अर्ध अर्ध केलेलं आहे, म्हणजेच काय, तर 15ला जर 2 गुणलं तर 30 झाले, 32ला जर 2 गुणलं तर 64 झाले, 50ला जर 2 गुणलं तर किती झाले, 100 झाले. मग याच अर्थानं आपल्याला काय करायचं आहे, तर 18ला पण 2 गुणावं लागेल, बरोबर. मग 18ला जर 2 गुणलं तर तुमचं उत्तर किती येणार, तर 18 × 2 किती येणार, 36. म्हणजे काय करत आहो आपण बघा, उत्तर झालं तुमचं 36. म्हणजे आता आपण दुप्पट करत आहोत, 32ची दुप्पट 64, 15ची दुप्पट 30, 50ची 100 दुप्पट किंवा 18ची दुप्पट 36. किंवा तुम्ही असंही करू शकले असते, आता जर ऑप्शनमध्ये 36 नसता तर काय झालं असतं, जर ऑप्शनमध्ये 36 नसता तर काय झालं असतं, तर ऑप्शनमध्ये 9 असता, बरोबर. का ऑप्शनमध्ये 9 असता, त्याचं उत्तर बघा. तर जसं प्रत्येकजण दुप्पट होत आहे, 15ची दुप्पट 30 झाली,
मग 32 दुप्पट 64 झाली, तशी 18 पण कोणाची तरी दुप्पट असेल, तर कोणाची दुप्पट आहे, तर 9 दुप्पट आहे, म्हणजे 9 जर आपण 2 गुणलं तर किती होणार आहेत, 18 होणार आहेत, बरोबर। म्हणजे तुमचं ऑप्शनवर पण डिपेंड असते की तुम्हाला कशा पद्धतीनं प्रश्नाला सॉल्व करायचं आहे, बरोबर। मग ऑप्शन पण बघायचे, जर तिथं दुप्पट होत आहे का, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ते बघा। इथं तुम्ही असं दोन पद्धतीनं विचार करू शकता, 64 अर्धे 32 होतात, म्हणजे 64 जर 2 भागलं तर 32 होतात, किंवा तुम्ही हाही विचार करू शकता की 32 जर 2 गुणलं तर 64 होतात। मग तुम्ही इथंही तसंच करू शकता, 30 जर 2 भागलं तर 15 होतात, किंवा 15 जर 2 गुणलं तर किती होतात, 30 होतात, तसं तुम्ही इथंही करू शकता। 18 जर 2 भागलं तर उत्तर 9 येणार, पण 18 जर 2 गुणलं तर उत्तर किती येणार, 36 येणार, बरोबर। म्हणजे तुम्हाला हे पण ध्यानामध्ये ठेवायचं आहे की ऑप्शनमध्ये काय आहे, त्या ऑप्शनमध्ये काय आहे त्याच्यावरून पण तुम्ही उत्तर लिहू शकता। नंतर पुढे इथं बघा काय दिसत आहे, इथं 25 आहे, इथं 52 आहे, वर्ग आहे का तर नाही आहे, घन आहे का तर नाही आहे, कारण 25 वर्ग 125 होते, 25 घन 625 होते, ते तर नाहीच आहे, बरोबर। त्यानंतर 17 घन 17 वर्ग येत नाही, बरोबर। पण तुम्ही जर थोडंफार आणखी ऑब्झर्वेशन केलं तर बघा, 5 जर दुप्पट केली तर 10 होते, हा 10 जवळपास आहे, 17 जर दुप्पट केली तर 34 होते, हा 34 जवळपास आहे, 50 दुप्पट केली तर 25 दुप्पट केली तर 50 होते, हा 50 जवळपास आहे। म्हणजे दुप्पट आणि त्याच्या जवळपास, म्हणजे काय तर 17 दुप्पट 34 अधिक 2 किती हो राहिले, 36। तसंच इथं बघा, 5 दुप्पट 10 अधिक 2 म्हणजे किती, 12, 25 दुप्पट 50 अधिक 2 किती झाले, 52। मग तसं जिथं होईल, बरोबर, दुप्पट अधिक 2 करायचं आहे तुम्हाला। मग आता हा 1000 आहे, तर 1000 दुप्पट म्हणजे 2000 आणि अधिक 2 म्हणजेच किती, 2002, हे झालं तुमचं उत्तर, बरोबर। तर अशा पद्धतीनं काढलं आपण। नंतर हा बघा, आता याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला बघा, तर इथं 17 इथं 50, 17 तर आपल्याला माहिती आहे की 17 वर्ग पण 50 जवळपास नाही, 17 घन पण त्याच्या जवळपास नाही, बरोबर। पण 17 पाळ्यामध्ये 50 जवळपासची संख्या येते, कशी, 17 3 51, हा 51 जवळपास आहे। त्यानंतर 18 इथं 53, तर इथं बघा 18 दुप्पट तर होत नाही, 18 तिप्पट बघा तर 18 3 54, हा त्याच्या जवळपास आहे, बरोबर। त्यानंतर इथं 22 3 66, हा त्याच्या जवळपास आहे, बरोबर। म्हणजे काय लॉजिक लागत आहे तुमचं बघा, तर इथं 22 आहे, तर इथं किती आहे, 65, म्हणजे 22 तिप्पट, म्हणजे 22 तिप्पट वजा 1 म्हणजे 66 वजा 1 65, बघा 18 तिप्पट म्हणजे 18 3 किती होता, 54 वजा 1 किती झाले, 53। त्यानंतर इथं बघा काय दिसत आहे, 17 तिप्पट किती झाले, 51 वजा 1 बरोबर, म्हणजे 50। तसं जिथं होईल आता, तर काय होईल इथं बघा, तर कशाची तरी तिप्पट वजा 1 असेल, बरोबर। तर हा 299 आहे, बरोबर। मग आता 299 जर आपल्याला इकडे उत्तर काढायचं असेल तर आपण दोन पद्धतीनं उत्तर काढू शकतो। इथं काय करत आहोत आपण बघा, तिप्पट वजा 1 करत आहो, म्हणजे इथं पण आपण तसं करू शकतो, तिप्पट वजा 1। आता ऑप्शनवर डिपेंड आहे ते बघा, तर याची जर तिप्पट केली तुम्ही तर किती येणार, 299 × 3 − 1, मग आधी गुणाकार करत असतो आपण, तर किती होणार, 3 × 27 = 2, 3 × 27 = 2, 29 = 2, 3 × 6 = 8 − 1 म्हणजे 896, म्हणजे तुमचं उत्तर किती असेल, 896, तिप्पट वजा 1, बरोबर। जे संख्या आहे त्याची तिप्पट वजा 1 केलं तर 896, पण ऑप्शनमध्ये जर 896 नसता, बरोबर, ऑप्शनमध्ये जर 896 नसता तर काय केलं असतं, तर आता समजलं आपल्याला 896 आहे, पण 896 नसता तर आपण इच्छी संख्या कशी काढली असती, तर ऑप्शनमध्ये काय असतं ते सांगतो तुम्हाला बघा। म्हणजे इथं जे संख्या असती, इथं जे संख्या असती समजा, त्याची केली असती आपण तिप्पट वजा 1 आणि ते उत्तर तुमचं किती आलं असतं, 299, म्हणजेच किती, तर x × 3 हा 299 + 1 म्हणजे झाले 300, आणि इथं x × 3 आहे, हा 3 जर इकडे पाठवला तर भागाकारामध्ये गेला तर उत्तर किती आलं असतं, 100। म्हणजे ऑप्शनमध्ये
किती आलं असतं 100 हे पण तुमचं उत्तर असू शकलं असतं बरोबर. तर असं दोन पद्धतीनं उत्तर तुम्ही काढू शकता. हे ऑप्शनवर डिपेंड आहे तुम्हाला कोणती पद्धत घ्यायची आहे बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न तिकडचा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये काय दिसत आहे इथं 17 त्यानंतर इकडे किती आहे 54 म्हणजे काय तर 17च्या पाण्यामध्ये 54 येतात का. तर सर्वात आधी वर्ग घन याच्याशी काहीच रिलेटेड नाही डबल पण नाही आहे कारण 17 दुनी 34 होतात. मग 17 त्रिक 51 हे 51च्या जवळपास आहे 54 2 त्रिक 6 हे त्याच्या जवळपास आहे 4 त्रिक 12 हे त्याच्या जवळपास आहे. म्हणजे जर आपल्याला काय समजत आहे तुम्हाला 3 गुणायचं आहे बरोबर. म्हणजे 17 जर 3 गुणलं तर किती झाले 51 आणि त्याच्यामध्ये किती टाकायचे 3 बरोबर. म्हणजे 2 जर 3 गुणलं तर किती होऊ राहिले 6 त्याच्यामध्ये 3 टाकायचे आहेत म्हणजे किती होणार 9. 4 जर 3 गुणलं तर किती होऊ राहिले 4 त्रिक 12 त्याच्यामध्ये 3 टाकायचे आहेत म्हणजे किती झाले 15 बरोबर. 12 किती झाले 4 त्रिक कितीनं गुणलं आपण कितीनं गुणत आहोत 3 4 त्रिक 12 अधिक 3 किती झाले 15. मग तसंच तुम्ही इथं करू शकता 5 आहे. मग इथं जर 5 आहे तर इकडे काय येणार 5 आपण 3 गुणणार म्हणजे किती झाले 15 त्याच्यामध्ये 3 टाकणार म्हणजे उत्तर किती होईल तुमचं 18. उत्तर किती होईल 18 हे तुमचं उत्तर असेल बरोबर. जर ऑप्शनमध्ये 18 असेल तर आणि ऑप्शनमध्ये जर 18 नसलं तर मग काय करणार तर ऑप्शनमध्ये काय असू शकते बरोबर. तर ऑप्शनमध्ये जर आपण काय करत आहो बघा या संख्येला 3 गुणत आहो आणि त्याच्यामध्ये 3 टाकत आहो बरोबर. मग तसं आपण इथं केलं 5 3 गुणलं आणि त्याच्यामध्ये 3 टाकले 18 पण ऑप्शनमध्ये 18 नाही आहे. मग याचा अर्थ काय इथं जे संख्या असेल त्या संख्येला 3 गुणायचं आणि त्याच्यामध्ये किती टाकायचे 3 टाकायचे बरोबर. त्या संख्येला 3 गुणायचं आणि त्याच्यामध्ये 3 टाकायचे मग उत्तर किती येणार 5. म्हणजे किती तर एक्स गुणेला 3 अधिक 5 काय होणार आहे हा अधिक 3 जर तिकडे नेला तर 5 - 3 म्हणजे किती होणार 2 बरोबर. आणि एक्स हा भागाकारामध्ये 3 जाईल म्हणजे 2/3 असतं बरोबर. एक तर ऑप्शनमध्ये काय असतं 2/3 पण एवढं कॉम्प्लिकेटेड येणार नाही तुम्हाला असं सरळ सरळच विचारतील बरोबर. त्याच्यानंतर पुढे पुढे काय आहे पा तर पुढच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला इथं 6 इथं 24 आहे बरोबर. तर 6² = 36 होते त्याच्या जवळपास नाही आहे. 6 घन त्याच्याहीपेक्षा जास्त होते बरोबर. 3² आपलं 9² किती होते 81 हा त्याच्या जवळपास नाही आहे बरोबर. 3 * 9 = 18 त्याच्या जवळपास नाही आहे बरोबर. 9³ = 27 त्याच्या जवळपास नाही आहे. 9³ = 36 म्हणजे 9 जर 4 गुणलं तर 36 येतात. मग तसं प्रत्येकासाठी होते का ते पा. 6 जर 4 गुणलं तर 24 होतात बरोबर. 25 जर 4 गुणलं तर 100 होतात. म्हणजे काय करत आहोत आपण तर आपल्याला समजलं की इथं 9 आहे तर त्याला 4 जर गुणलं तर 36 होऊ राहिले. इथं 6 आहे त्या 6 जर 4 गुणलं तर 24 होऊ राहिले. इथं 25 आहे 25 जर 4 गुणलं बरोबर ना 25 जर 4 गुणलं तर किती होऊ राहिले 100 होऊ राहिले. मग इथं 200 आहे मग इथं 200 जर आहे तर इकडची संख्या काय होईल तर हा 200 आहे त्याला जर आपण 4 गुणलं तर किती होणार 200 जर 4 गुणलं तर 4 * 2 = 8 म्हणजे किती होणार उत्तर 800 हे तुमचं उत्तर असेल बरोबर. म्हणजे काय करत आहो आपण जे संख्या आहे त्या संख्येला कितीनं गुणत आहो 4 गुणत आहो बरोबर. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार 800 येणार. आणि जर ऑप्शनमध्ये 800 नसेल तर मग कसं करणार तर जी संख्या इथं असेल त्या संख्येला 4 गुणल्यावर तुमचं उत्तर किती येणार 200 असंही येऊ शकते बरोबर. आता ते ऑप्शनवर डिपेंड आहे का आहेत म्हणजे इथं x = किती होणार 200/4 4 × 1 = 4 4 × 5 = 20 एक तर इथं काय असेल 50 असेल. काय असेल ऑप्शनमध्ये 50. मग 50 जर असलं तर त्याला 4 गुणलं तर किती होणार 200. म्हणजे अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे लॉजिक लावू शकतो 2 गुणा 3 गुणा 4 गुणा किंवा बेरीज करून पहा गुणाकार डबल करून त्याच्यात 1 टाका डबल करून त्याच्यात 2 टाका किंवा 3 गुणून त्याच्यात 2 टाका 3 गुणून त्याच्यात 3 टाका 4 गुणा 5 गुणा आहे ना वर्ग करा घन करा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण हे प्रश्न सोडवू शकतो. तर हे ऑब्झर्वेशन तुमचं क्लिअर असलं पाहिजे. एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर या टॉपिकचं तुम्हाला आणखी जर प्रिपरेशन करायचं असेल तर याच्यावरती काही प्रश्न मी PDFच्या फॉर्ममध्ये डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देणार आहोत तर तिथून तुम्ही डाउनलोड करून ते प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करू शकता. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही
ती लिंक वर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि याच्यामध्ये आणखी काही इम्प्रूव्हमेंट तुम्हाला लागत असतील आणखी आपण याच्यामध्ये या टॉपिकवरती आणखी पण उदाहरणं घेणार आहोत पण ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.